लोगों से अलग तारीख अलग वक्त बताते हुए उन्होंने कई बार कहा कि हम आकर ही दिखाएंगे। मातोश्री के बाहर आना तो छोड़ दीजिए, वो अपने घर के बाहर पैर भी नहीं रख पाए। उन्होंने क्या कहा था कि वो मातोश्री के बाहर आकर हनुमान चालीसा का पठन करेंगे, वो बात तो छोड़ दीजिए। उनकी जो कॉन्स्टिट्यूएंसी है वहाँ अमरावती में उनके घर के बाहर हमारे शिव सैनिकों ने सिर्फ हनुमान चालीसा नहीं, जितने हमारे भगवान है सबके स्तोत्र का पठन देखने कर दिया। त्यांचा जो सरकारी जो त्यांचा वाचा आहे उद्धव ठाकरेंचा, त्याला मोठ्या लोकांच्या घरात मोर्चा काढायची सवय आहे ना। मग तुझ्या घराच्या समोर चार डबे कशाला लावतो? एवढा तू मर्द आहेस ना, डबे काढ ना तुझ्या घराच्या बाहेरचे आणि राहना घरामध्ये सुखरूप झोपून दाखव ना। कशाला ते पाच पाच पोलीस आजूबाजूला घेऊन फिरतोस आणि लोकांच्या खांद्यावर मुतून दाखवतोस? नितेश राणेवर 500 गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। नितेश राणेचा विषय असो, नितेश राणेचा विषय असो, नितेश राणेचा विषय असो, नितेश बाळासाहेब ठाकरे यांचा विषय असो। शिवसेना युवा सेना जिंदाबाद। नितेश साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजप नेते अस्थिर झाले असून राजरोसपणे बेताल वक्तव्य करताना दिसत आहे। त्यातच राणा दामपंतांचे मातोश्री येऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा संकल्प केल्याने शिवसेना कार्यकर्ते फारच चिडले होते। यावेळी राणा दामपंतांचे समर्थन करण्यासाठी निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याने भाजप नेते देखील चिडले। याला प्रत्युत्तर म्हणून आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व युवा नेते वरुण सरदेसाई यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याने नवी मुंबईतील युवा सेना पदाधिकाऱ्यांनी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आपल्या निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी त्यांनी आपला निषेध नोंदवत नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। याविषयी काही युवा सेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, गेल्या दोन दिवस तुम्ही सतत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पाहत असेल का राणा कुटुंबीय आज संपूर्ण आपले जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या घरी जाऊन जे हनुमान चालीसा याच्यावर पठन करणार, याच्यावर वारंवार वक्तव्य करून एक महाराष्ट्रात एक दूषित वातावरण आज करत आहेत। याच्याच माध्यमातून त्यांना काल आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली। त्याच्याच संदर्भात आपले आमदार नितेश राणे यांनी काल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की आपण ज्याप्रमाणे किरीट सोमय यांच्या गाडीवर दगड हल्लाफेक केला त्याचप्रकारे आम्ही आदित्य साहेब ठाकरे व वरुण सरदेसाई यांच्या गाडीवर हल्लाफेक करू व वरुण सरदेसाईंना भर रस्त्यात मारू, हे सगळं वक्तव्य करून महाराष्ट्रात कुठंतरी एक दूषित वातावरण करण्याचा त्यांचा जो मानस आहे तो कुठंतरी आम्ही युवा सेना इथे मोडून काढणार आहोत व त्यांना युवा सेना ही आज महाराष्ट्रात घरोघरी व आज पूर्ण गल्लोगल्लीमध्ये पोहोचलेले आहे। त्यांना आज जे आम्ही संपूर्ण नवी मुंबई युवा सेना आहे त्यांना आवाहन करत आहोत ह्या सगळ्या असे वक्तव्य करून कुठंतरी वातावरण महाराष्ट्रात गढूळ होईल व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ह्या सगळ्या गोष्टीवर कुठंतरी तुम्ही स्वतःहूनच जाच बसवली पाहिजे व ह्या गोष्टी न करता कुठंतरी महाराष्ट्रात चांगलं व उद्धव साहेबांच्या नेतृत्वाने कुठंतरी एकदम सुशिक्षित सरकार असं चालू आहे ज्या माध्यमातून आज महाराष्ट्रात विकास चालू आहे, या विकासात कशी खिळी काढायची व विकासाला कसं थांबवायचं ह्या सगळ्या गोष्टी आधी थांबवल्या पाहिजे। आता गेले दोन दिवस जे प्रसंग घडत आहेत ते सगळ्या अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आमचे संयमी आणि सुशिक्षित जे आमचे नेते आहेत आदित्य साहेब ठाकरे असतील, वरुण सरदेसाई साहेब असतील, ते जे म्हणजे त्यांचं जे जसं त्यांचं बिहेवियर आहे त्यांना कुठे ना कुठे टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल ही भाजप करत आहे। आणि जे नितेश राणे वक्तव्य केलं की आदित्य साहेबांच्या वरुण सरदेसाई साहेबांना रस्त्यात पकडू किंवा दगड फेकू त्यांच्या गाडीवर तसं त्यांनी करावं नाही हीच आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून, नाही तर युवा सेनेची ताकद ते आम्ही दाखवल्याशिवाय त्यांना राहणार नाही। पण आता फक्त आम्ही एवढं प्रयत्न केलाय की जे काय आपली सुव्यवस्था आहे ती बिघडावी नाही म्हणून आम्ही आपल्या रबाळे पोलीस स्टेशन इथे आम्ही एक पत्र दिलं आहे की नितेश राणे यांच्यावर आधीच 500 गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये ते मुख्य आरोपी आहे, परत त्यांनी आमच्या साहेबांना धमकवण्याचा प्रयत्न केलाय तर
पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की 506 त्यांच्यावर आमच्या तर्फे दाखल करावी FIR. गेल्या 2 दिवसापासून तुम्ही बघत आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण चालू आहे, भाजपाचं जे निश्चित राजकारण चालू आहे तुम्ही अखंड महाराष्ट्र बघत आहे. त्याच्यामध्ये कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य केलंय की त्यांनी आपले पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांची गाडी आणि आपले युवासेना सचिव वरुण सरदेसाहेबांची गाडी थांबून त्यांना भर रस्त्यात त्यांना मारतील, जे काही त्यांनी वक्तव्य केलंय. मी त्या नितेश राणेला एवढाच आव्हान करू इच्छितो, आदित्य साहेब किंवा वरुण सरदेसाई साहेब त्यांची गाडी तर सोडतो, एका साध्या युवासेनेची तरी युवासेनेच्या कार्यकर्ते तरी गाडी आणून दाखव किंवा त्याला भर रस्ता आणून दाखव. तुला अखंड महाराष्ट्राची युवासेनेची ताकद, तुला जे काही ती ताकद आहे ती तुला दाखवली जाणार, एवढा मी सांगू इच्छितो आणि इथेच थांबतो.